विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यापीठात दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा युवा महोत्सवात जनार्दन भगत शिक्षण प्रचारक संस्थेच्या सीकेटी कॉलेजने आपले निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले आहे. विभागीय युवा महोत्सवात सीकेटीने सलग 12 वेळा चॅम्पियनशिप जिंकून यशाची परंपरा कायम राखली आहे. मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे यंदाचे 50वे वर्ष आहे. रायगड जिल्ह्याच्या उत्तर विभागात सीकेटी कॉलेजचा समावेश आहे. या वर्षी होत असलेल्या युवा महोत्सवात 20 कॉलेजच्या पदकांनी सहभाग घेतला होता. कळंबोलीतील KLE कॉलेजात या विभागीय स्पर्धा घेण्यात आल्या. युवा महोत्सव आणि उत्स्फूर्त सहभाग हे समीकरण सीकेटी कॉलेजने आजवर कायम ठेवले आहे. त्यामुळे युवा महोत्सवाच्या अनेक स्पर्धांमध्ये सीकेटीचा सहभाग असतो. यावर्षी 24 इव्हेंट्समध्ये सीकेटीने सहभाग घेतला असून त्यातील 18 इव्हेंट्समध्ये वर्चस्व प्रस्थापित केले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाला प्रमुख पाहुणे म्हणून गायक आदर्श शिंदे, कलाकार संदीप रेडकर उपस्थित होते. येत्या 7 सप्टेंबर पासून विद्यापीठ स्तरावरील ही स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेत गेली 15 वर्ष सीकेटी सहभाग घेत असून हे 16वे वर्ष आहे. त्यात सलग 12 वेळा चॅम्पियनशिप जिंकून सीकेटीने आपल्या विजयाचा झेंडा रोवलाय. संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रोत्साहन, प्राचार्य डॉक्टर ST गडदे यांचे मार्गदर्शन आणि कल्चरल असोसिएशन विभागाचे श्री येवले सर, समन्वयक गणेश जगताप सर, दिग्दर्शक तसेच माजी विद्यार्थी आणि सहभागी विद्यार्थी यांच्या मेहनतीतून सीकेटीला हे यश मिळत असते. विद्यापीठ स्तरावर 7 सप्टेंबर पासून होणाऱ्या स्पर्धेसाठी सीकेटीच्या कलावंतांना मल्ला TV च्या वतीने शुभेच्छा.